तंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। मित्रांनो, आजच्या भटकंतीमध्ये पाहूया खर्ड्याचा किल्ला, अर्थात किल्ले शिवपट्टण। मित्रांनो, चला तर पाहूया आपण इथे कसे पोहोचू शकतो ते। अहमदनगरवरून जो सोलापूर रोड आहे, अहमदनगर सोलापूर रोडवरती कडा आष्टी आणि येणारं पुढचं गाव जामखेड, तालुका हा आहे जामखेड। आपण साधारणतः 70 किलोमीटर अंतरावरती जामखेडला पोहोचू शकतो। आणि जामखेडवरून जो जामखेडवरून भूम जाणारा जो रस्ता आहे, जामखेड भूम रस्त्यावरती साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावर येणारं गाव खर्डा, मुख्य गाव हे आहे खर्डा। खर्ड्यापासून आपण 1 किलोमीटरच्या अंतरावरती पुढे गेल्यास भूम रोडवरती येणारा हा किल्ला आणि हाच खर्ड्याचा किल्ला। भुईकोट किल्ले प्रकारातील असलेला हा किल्ला आहे आणि याच्यामध्ये एक जुना बारव, एक विहीर जे आहे, विहीर वगळता इथं जास्त काही असं पाहण्यासारखं प्रेक्षणीय नाही, तरी प्रत्येक किल्ला म्हणजे आपल्या पूर्वजाच्या असीम पराक्रमाचं प्रतीक असतो। ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या छातीचे कोट करून आपलं रक्त सांडलं, ते आपल्या बापजाद्याच्या पराक्रमाची गौरवगाथा सांगणारा हा एक राजदूत असतो। पाणीपतच्या लढाईनं खूपच मोठी मराठीशाहीची हानी झाली होती, त्यातच माधवराव पेशवे यांचं तरुणाईतच झालेलं निधन, याच्यामुळे हैदराबादचा जो काही निजाम होता तो काही मराठीशाहीला दाद देत नव्हता। आणि याच्याविरुद्धच समस्त मराठी सरदार जे होते, भोसले, शिंदे, होळकर, जाधव, पेशवे यांनी एकत्र येऊन 1795 निजामाविरुद्ध लढाई पुकारली होती। आणि ही जी लढाई झाली होती, याच लढाईचा असलेला हा किल्ला साक्षीदार आहे। आणि याच किल्ल्यावरती ही लढाई जिंकून एक मोठा तह करून, आणि ही लढाई जिंकल्यानंतरच निजाम आणि मराठे यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण तह झाला होता। या तहानुसार निजामाने मराठ्यांना 5 कोटी रुपये थकलेली चौथाई युद्धखंडणीपोटी देण्याचं मान्य केलं होतं आणि स्वतःच्या ताब्यात असलेला 1/3 प्रदेशही मराठ्याच्या स्वाधीन केला होता। आणि या दौलताबादचा किल्ला व त्याच्या सभोवतालचा जे काही प्रदेश आहे तोही पेशव्याला देण्यात आला होता। अशी एक महत्त्वपूर्ण असलेली लढाई, महत्त्वपूर्ण असलेला तह असा हा असणारा एका मोठ्या लढाईचा, असणारा मराठ्यांच्या एका मोठ्या विजयाचा इतिहास घेऊन उभा इथं मोठ्या थाटात उभा असलेला हा किल्ला। हा किल्ला जर पाहिलं तर या खड्ड्याच्या किल्ल्याच्या बुरुजावरील जे काही बारीक कमानीचं जर आपण निरीक्षण जर केलं, त्याच्यात एक छोटे छोटे छिद्र ठेवलेले आहेत, याच्यामधून शत्रूवर नजरही ठेवता येते किंवा यातून बंदुकीनं माराही करता येतो। किल्ल्यात प्रवेश करताना पाहिलं तर आपल्याला इथं चिरेबंदी खोल्या लागतात आणि यांचा जो काही घुमट आहे हा घुमट विशेष पाहण्यासारखा आहे। विटा व चुन्यात बनवलेला, आजही एकदम सुस्थितीत असलेला हा घुमट आहे आणि हे एक इथं पाहण्यासारखं आहे। किल्ल्यात आत पाहिलं तर एक दारुगोळा भांडार आणि एक असलेला एक अतिप्राचीन असा हा एक बारव लागतो, खूपच प्राचीन अशी असलेली विहीर, इलाच आपण बारव असं म्हणतो। अगदी पूर्ण चिरेबंदी दगडात बांधकाम केलेलं अशी हा बारव, खूपच साऱ्या दंतकथा आहेत याच्यात की याच्यात काही धन लपवून ठेवलं वगैरे, अशा दंतकथा घेऊन हा चिरेबंदी बांधकाम असलेला चुनेत आणि चिरेबंदी बांधकाम असलेला हा बारव उतरण्यासाठी इथं एकदम व्यवस्थित अशा पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत, दगडी पायऱ्या, आणि पाहताना एकदम भीती वाटेल असा हा खूपच खोल असा हा प्राचीन बारव आहे। हाही एक इथं पाहण्यासारखा आहे, म्हणजे या किल्ल्यात पाहण्यासारखं एक आकर्षक केंद्र आहे तो हा किल्ल्यात असणारा हा बारव। आणि इथं आपण जर बुरुजावरही जर पाहिलं तर तटबंदीवरती पण इथं आकर्षक अशी तटबंदी आहे, इथून आपण आजूबाजूचा परिसरही निहाळू शकतो। इथून असणे ते खर्ड्याचं खर्डा शहर, असोकी समोर असणारी कानिपनाथाची टेकडी आणि बुरुजावरून आपण पूर्ण किल्ला वरून पाहू शकतो। जे काही दारुगोळा भांडार, मस्जिद आहे पडक्या अवस्थेत थोडी, खंदक किंवा किल्ल्याची जी काही तटबंदी आहे, हे सर्व काही एकदम छोटासा असा असणारा किल्ला आणि टेकडी वजा असणाऱ्या ओसाड रानात हा वसलेला हा किल्ला आहे। आणि आकर्षक अशी तटबंदी, चिरेबंदी बांधकाम, चुन्यात झालेलं बांधकाम हे आपण पाहू शकतो।
आणि या किल्ल्याचा इतिहास सांगणारे काकाही आपल्याला इथं गेटवरतीच भेटतील आणि हे काका कसा इतिहास सांगतात ते आपण त्यांच्याकडून ऐकूया. ज्यावेळेस सुलतान अहमद शहाचा काळ, इंग्रजांचा काळ आणि पेशवाईचा काळ, हा किल्ला 1614 सुलतान अहमद शहाने 3 किल्ले बांधले, एक परंडा, एक अहमदनगर आणि एक खर्डा. खर्ड्याच्या लढाईचा ऐतिहासिक पवाडा अर्थात श्री सिद्धनाथ वीराची गाडलेली तलवार. खर्ड्याच्या लढाईची सांगतो मात, ठेवा देनात ठेवा देनात, माधवराव पेशवाईच्या कारकिर्दीत. हे माधवराव पेशवे पुण्यात शनिवार वाड्यामध्ये राहत होते. तर त्यावेळेस निजामांनी आणि पेशव्यांनी तह केला. लढाईचे कारण सांगतो तुम्हाला. परांड्यापासून उत्तर बाजूला तापी नदीपर्यंतच्या मुलखाला निजामाने धेळता पेशवेला. निजामाने विचार केला, इंग्रज आहे आपल्या बाजूला, मुलूक द्यायचा नाही पेशवेला. गेला गुरमीत, खबर कळली नानाला, बोलव म्हणे सिद्धनाक वीराला. सिद्धनाक होता कळंबी गावाला, ल खोटा पाठविला त्याला, वाचून पाहिल खोट्याला, तळव्याची आगमस्तकाला, दौडत दौडत पुण्या शिवू आला, मुजरा करी दरबारात जिरजी. पेशवाईचे सैन्य सार चालून आले खर्ड्यावर, घेरले निजाम सैन्य सार हत्तीची मुसंड समोर, सर्वांना करी त्यात ठार, दड पडल्यात भूमीवर, रक्ताचे वाहिले पुर. निजामाच्या तिजोरीचा आकडा 2 कोटी रुपयाचा झाला. पेशवाईने खजिना रिकामा केला, झाली बघा रात हा जिरजी. आणि खार्डा आणि शिवपट्टण, ज्या वेळेस सुलतान अहमद शहाचा काळ होता त्यावेळेस जमा आणि खर्च ह्याला पूर्वी काय म्हणायचे, खर्डा घासी. तर हे खर्डा नाव पडलं तर मुसलमानांनी सुलतान अहमद शहाने जातीवर जायचं नाही आपल्याला, त्यांनी 12 मस्जिदी बांधल्या, 12 12 बांधल्या, 12 20 बांधल्या. तर ज्या वेळेस पेशवाईचे राज्य आलं 1795 लढाई 1614, छत्रपती शिवरायाचा जन्म 1630 आणि मृत्यू 1680. तर या खर्ड्याला ज्यावेळी ज्यांनी 12 मस्जिदी बांधल्या, 12 12 बांधले, तर ज्यावेळेस पेशवाईचे राज्य आलं तसं हे 12 महादेवाचे मंदिर ह्या शिवपट्टण नाव देऊन, जिथं 20 जिथं 12 तिथं 12 महादेवाचे मंदिर आणि 12 विशी आणि 12 महादेवाचे मंदिर हे शिवपट्टण हे नाव पाळण्यात आलं. कवी दिलीप जावळे खर्डेवाला विनंती करीत तरुणाला, पूर्वीचा काळ ऐकवीला, मानेत होते पहा तलवारीला, आता लोकशाहीचा काळ आला, राहू एक इथं. वा,